टायटॅनिक हे नाव समोर आलं तर कोणाला महाकाय जहाज आठवल, नाहीतर कोणाला टायटॅनिक चित्रपट. टायटॅनिक बद्दल माहिती नसेल असं क्वचितच आपल्याला पाहायला मिळेल. टायटॅनिक हे त्या काळातील सर्वात मोठं असं एक जहाज होतं. जेव्हा हे जहाज बांधलं जात होतं तेव्हा इतर दोन जहाजही त्याच्याबरोबर बांधली गेली होती. पण या टायटॅनिक जहाजाची बात ही कुछ हटके होती. सर्व जहाजांमध्ये हे जहाज एक विशाल जहाज म्हणून गणलं जात होतं. टायटॅनिक जहाजाबद्दलची आणखी एक विशेष बाब म्हणजे हे सर्वात वेगानं चालणारं जहाज म्हणून त्याची चर्चा होती. अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक या महाकाय जहाजाची कथा 100 वर्षानंतरही जगाच्या उत्सुकतेचा विषय बनली आहे. आता असे काय झाले आहे की पुन्हा टायटॅनिकचा विषय सुरू झाला, हेच जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा. टायटॅनिक जहाज बुडण्याच्या भयानक घटनेला 100 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, पण लोकांच्या मनात आजही ही गोष्ट ताजी आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या जहाजाचा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा टायटॅनिक हे नाव नक्कीच घेतलं जातं. जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक नाव म्हणजे ब्रिटन. ब्रिटनमध्ये बांधलेलं हे टायटॅनिक जहाज त्या काळातील सर्वात आलिशान आणि मोठं जहाज म्हणून ओळखलं जायचं. टायटॅनिक जहाजाबद्दल व्हाईट स्टार लाईन या जहाज बांधणाऱ्या कंपनीनं हे जहाज कधीही बुडू शकत नाही असं म्हटलं होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. टायटॅनिक 10 एप्रिल 1912 रोजी आपल्या पहिल्या प्रवासासाठी रवाना झालं आणि हा प्रवास त्या जहाजाचा शेवटचाच ठरला. आता 100 वर्षानंतर टायटॅनिक चर्चेत आलं ते टायटन पाणबुडी मोहिमेमुळं. ही मोहीम काय होती तर बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे समुद्रात सुमारे 3800 मीटर खोल असलेल्या अवशेषांचे मानवरहित पाणबुड्यामधून आधुनिक तंत्रज्ञाच्या सहाय्याने चित्रीकरण करण्यात आलं आहे. कॅनडातील न्यू फाउंडलँडमधील सेंट जॉन्सपासून हे अवशेष 700 किलोमीटर अंतरावर आहेत. हे अवशेष प्रत्यक्ष पाहण्याच्या सफरीसाठी जवळपास $2.5 लाख म्हणजे सुमारे 2 कोटी रुपये मोजावे लागतात. अशाच सहलीसाठी ओशन गेट एक्सपिडिशन कंपनीच्या टायटन या पाणबुडीतून चालकासह 4 पर्यटक 18 जून रोजी अटलांटिक महासागरात गेले होते. त्यात दुबई स्थित ब्रिटिश अब्जाधीश हमीश हार्डिंग्स, पाकिस्तानी उद्योगपती शाहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान व ओशन गेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॉकटन रश यांचा समावेश होता. या न्यू फाउंडलँड परिसरात कडाक्याची थंडी असते त्यामुळे तेथे मानवी मोहीम राबवणे जवळपास अशक्यप्राय मानले जाते. मात्र यातून काहीसा दिलासा मिळाल्याने या सफरीला प्रारंभ झाला आणि मानवी दुर्मिळ अशी मोहीमच ठरली. सुमारे 22 फूट लांबीची म्हणजे एखाद्या ट्रकच्या आकाराच्या या पाणबुडीचे वजन 10.5 टन इतके होते. समुद्रतळाची पाहणी, अभ्यास किंवा चित्रीकरणासाठी वापर होणारी ही पाणबुडी कार्बन फायबर आणि टायटेनियमपासून बनवण्यात आली होती. समुद्रात 13,000 फूट खाली जाण्याची तिची क्षमता होती. रचनेनुसार ती फक्त बाहेरून उघडते आणि त्यामध्ये 96 तास पुरेल एवढाच प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा साठा होता. मोहिमेत सहभागी झालेल्या पोलर प्रिन्स जहाजाने ही पाणबुडी समुद्रात सोडली. ठरल्यानुसार दर 15 मिनिटांनी पाणबुडीचे जहाजावर संदेश पाठवणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष मोहीम सुरू झाल्यानंतर 18 जूनला रात्री तिचा संपर्क तुटला. त्यानंतर अमेरिका व कॅनडाच्या नौदलासह विविध यंत्रणांकडून तिचा शोध सुरू झाला. एका विमानाने तेथे आवाजाच्या काही नोंदी घेतल्या होत्या. टायटॅनिक जहाज जेथे बुडाले तेथेच या आवाजाची नोंद झाली आहे, त्यामुळे टायटन पाणबुडी तेथेच असावी अशी एक शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ही शक्यताही खरी ठरली. या पाणबुडीचे काही अवशेष टायटॅनिक जहाजाच्या आसपास सापडले आहेत. या परिसरात समुद्राच्या तळात एखाद्या ट्रकच्या आकाराच्या पाणबुडीचा शोध घेणे ही अत्यंत अवघड बाब होती. शोधपथकाकडून 20,000 चौरस किलोमीटर इतक्या महाकाय प्रदेशात या पाणबुडीचा शोध घेण्यात आला. मात्र संपर्क यंत्रणेच्या अभावी त्यात अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः प्राणवायूचा साठा मर्यादित असल्याने अत्यंत कमी काळात हा शोध घेणे हे मोठे आव्हान होते. विशेषतः पाण्याखाली असताना टायटन पाणबुडीचा वीज पुरवठा बंद झाल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास ऑक्सिजन
व कार्बन डायऑक्साइड यांचे संतुलन बिघडू शकते. ही बाब धोकादायक ठरू शकली असली पाहिजे किंवा ही बाब धोकादायक असेल. तसेच ही पाणबुडी तळात कुठे अडकून पडण्याचीही शक्यता होती. मात्र टायटन पाणबुडीचा शेवट विनाशकारी अंतर्गत स्फोटामुळे झाला असावा असा अंदाज आता तज्ज्ञांनी वर्तविला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर उपकरणानं पाणबुडीचा स्फोट रेकॉर्ड केला आहे. प्रवास सुरू केल्यानंतर 2 तासानंतर टायटनचा संपर्क तुटला तेव्हाच शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. आता तर शोध मोहीम देखील थांबविण्यात आली आहे. आधी टायटॅनिक आणि आता टायटन ही मनाला हेलावून जाणारी कहाणी आहे. अगदी टायटॅनिक चित्रपटातील जॅक आणि रोज यांच्या प्रेम कहाणीसारखं उद्ध्वस्त आणि डोळे पाणवणारं. ही स्टोरी आपल्याला कशी वाटली आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.